मुलांनो, आज मी तुम्हाला एक कविता शिकवणार आहे। त्या कवितेचं नाव आहे तिरंगा। तिरंगा कोणाला म्हणतो आपण? आपल्या देशाचा ध्वज म्हणजे झेंडा। झेंडा तुम्ही सर्वांनी बघितलेला आहे। या झेंड्यामध्ये सगळ्यात वरचा रंग असतो केशरी, मधला रंग असतो पांढरा आणि सगळ्यात खालचा रंग असतो हिरवा आणि मध्ये एक निळा चक्र असतो। बरोबर, एवढा माहिती आहे तुम्हाला। आता बघूया यावर्षी कविता। तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे। म्हणजे झेंड्याचे तीन रंग आहेत आणि हे सगळे माझ्या आवडीचे आहेत। पहिला मान भगव्याचा, मंत्र देतो त्यागाचा। हा भगवा रंग काय सांगतो? की देशासाठी त्याग करा। मान दुसरा पांढऱ्याचा, मंत्र देतो शांततेचा। जो दुसरा रंग आहे, मधला रंग आहे, तो रंग आहे पांढरा। आणि हा पांढरा रंग काय सांगतो? की शांतता ठेवा, सगळ्यांनी शांततेने इथे नांदायचं आहे, राहायचं आहे। मान तिसरा हिरव्याचा, मंत्र देतो समृद्धीचा। तिसरा रंग कोणता आहे? हिरवा। आणि हिरवा रंग म्हणजे काय? इथे समृद्धी असते। आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे, शेती हा मुख्य व्यवसाय आहे आणि जेव्हा शेतामध्ये हिरवी पिके डोलतात त्यावेळेला सगळीकडे समृद्धी नांदत असते। म्हणून म्हणलेलं आहे मान तिसरा हिरव्याचा, मंत्र देतो समृद्धीचा। रंग निळा चक्राचा, मंत्र देतो धावण्याचा। मध्ये जे निळं चक्र असतं त्या ते निळं चक्र काय सांगतं? की सतत धावत राहा। धावत राहा म्हणजे काय? धावायचंय का? नाही, तर सतत प्रगती करा, पुढे पुढे जात राहा, असा त्याचा अर्थ होतो। तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे। हे तीन रंग जे झेंड्याचे आहेत ते माझ्या आवडीचे आहेत। हे निशाण फडकायला हवे, त्यासाठी आपण लढायला हवे। हे आपलं निशाण, आपल्या भारत देशाचा झेंडा, ध्वज हा नेहमी फडकायला हवा आणि त्यासाठी काही जरी झालं तरी आपण लढलं पाहिजे। कधीही आपल्या देशाचा आपल्या हातून अपमान होता कामा नये। जय तिरंगा, जय तिरंगा, जय तिरंगा। बघा किती छान कविता आहे ना, आवडली तुम्हाला?